नमस्कार. महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी केलेलं वक्तव्य जयंत पाटलांना भोवलंय. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी थेट जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे आणि यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधारी विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप अजित पवारांनी त्यानंतर केलाय. जयंत पाटील अधिवेशन काळापुरते निलंबित. विधानसभा अध्यक्षांविरोधात असंसदीय शब्द भोवला. निलंबनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत असंसदीय शब्द वापरणं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चांगलंच महागात पडलंय. दिशा सॅलियन प्रकरणी विधानसभेमध्ये वादळी चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरू होता. यात ठाकरेंच्या पक्षाच्या भास्कर जाधवांना बोलू दिलं जात नव्हतं, त्यामुळं आक्रमक झालेल्या जयंत पाटलांना निलंबित करण्यात आलं. जयंत पाटलांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं. शिवाय जयंत पाटलांना उचलून घेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. विरोधी बाजूकडून आमच्या लोकांना बोलून द्यावं हीच आमची भूमिका होती आणि म्हणून मी म्हटलं एवढा निर्लज्जपणा करू नका, विरोधी पक्षाला बोलायला द्या, ही त्यातली माझी भूमिका होती. शांतपणे म्हटलं आणि अजूनही मी चिडलेलो नाही. चिडलेले कोण आहेत? ज्यांच्या मनासारखं काम होत नाही सभागृहात ते चिडले असतील. कामकाज बघून सकाळपासून विरोधकांना बोलण्याची संधीच देत नव्हते, त्याच्यामुळं असं निर्लज्जासारखं का वागताय? आपण म्हणतो सरकार का निर्लज्जासारखं काम करतंय? आपण मराठी भाषेमध्ये अनेकदा असं बोलून जातो. तुम्ही मागचे वेगवेगळ्या वक्त्यांचे जे काही स्टेटमेंट आहेत ते बघा, त्याच्यातही त्यांनी ते अध्यक्षाला असे बोलले आणि असं टार्गेट करून त्यांना निलंबन केलं हे फार अन्यायकारक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन छेडलंय. या निलंबनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी विरुद्ध सरकार असा सामना या पुढच्या दिवसात रंगण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.